विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तासगावमधील 300 वर्षापूर्वीची नंदा बारव आज कशी आहे? तासगावमधील पेशवेकालीन बारव संवर्धनासाठी नगरपालिकेचा पुढाकार, सांगली जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बारव। बारव या षटकोनी, अष्टकोनी, आयताकृती, वर्तुळाकार असतात। तासगावची बारव वर्तुळाकार आहे। त्याचं बांधकाम दगडी व आतील गाभारा विटेने बांधण्यात आला आहे। या बारवेत उतरताना डाव्या बाजूला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळतो। तासगावच्या बारवेत वरून 32 पायऱ्या असून काम चालू असणाऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी सद्यस्थितीत 20-20 पायऱ्या आहेत। ही बारव 60 ते 100 फूट खोल असल्याचा अंदाज येथील स्थानिक रहिवाशी सांगतात। आतील बाजूस मारुती मंदिर असून त्यात काही काळ भजन होत होते। आतमध्ये बारव पाहण्यासाठी जिण्याची सोय आहे। गाभाऱ्यात 7 तिवळ्या असून त्याचे दिवे त्याचा दिवे लावण्यासाठी वापर होत होता। ही बारव वाचवण्यासाठी तासगावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत व शिवनेरी ग्रुपने नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तात्काळ लक्ष घालून या बारवेचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे। तर चला पाहूयात तासगावची बारव कशी आहे। आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आहोत। तासगावला तसा ऐतिहासिक वारसा आहे। जेव्हा तासगावला पेशव्यांचे सरसेनापती परशुराम भाऊ पटवून होते त्यांच्या काळात तासगावमध्ये जे गणेश मंदिर बांधलं गेलं ते हेमाडपंथीय होतं। ते हेमाडपंथीय बांधकाम बघण्यासाठी अजूनही राज्यभरातील लोक तासगावमध्ये येत असतात। त्याच पार्श्वभूमीवर त्याच काळात तासगावच्या पश्चिमेला एक बारव आहे। ती बारव फक्त तिथल्या माणसांपुरती ओळखीची होती, पण त्या गेल्या दोन दिवसांपासून ती बारव आज तासगावमध्ये चर्चेचा विषय आहे। तीच बारव कशी आहे आणि त्यासाठी ज्या बारव उजेडात आणण्यासाठी ज्या शिवनेरी मंडळानं पाठपुरावा केला त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। बाबा ही बारव पहिल्यांदा काय स्थितीत होती आणि आज त्याचं काय रूपडं पालटलं आहे। आपल्याबरोबर शिवनेरीचे काही सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला पहिल्यांदा सांगा की बारव पहिल्यांदा कशी होती आणि त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला? पूर्वी बारव पाणी वापर 1972 याचा पाणी पिण्यासाठी वापर होत होता, तर नगरपालिकेचे चावी कनेक्शन झाल्यानंतर ह्या विहिरीत बऱ्यापैकी कुणीही बघायचं म्हणजे दुर्लक्ष झालं। ह्या विहिरीत काय होतं पहिल्यांदा? पूर्वी मंदिर आहे, भजनाची व्यवस्था होती, माणसं बजून भजन वगैरे करत होती, सगळी व्यवस्था कचरा टाकला जात होता पूर्वी। आत्ता म्हणजे पाणी ज्यावेळेला उपसा बंद झाला तर इतका कचरा होता की दुर्गंधी भयानक होती। आम्ही ठरवलं काय कार्यकर्त्यांच्या आयला ही मुजवाई काय, परत भविष्यात विचार केला की ही परत बघायला मिळणार नाही, त्यामुळे ठरवलं की आपण 5-7 वर्षापूर्वी ठरवलं याचा पाठपुरावा करून नगरपालिकेकडे काढून घ्यायचं। 2-3 नगरसेवकांना आम्ही विचारलं करूया, ते म्हणजे नगरपालिका हद्दीत येत नाही, आम्ही काही करत नाही। परवा आमचे संदीप साहेब शिवसाहेबांच्याकडे गेलो, शिवसाहेबांना अन्न दाखवलं,
नंतर शिवसाहेबांनी मनात घेऊन काम चालू केलं आहे नगरपालिकेत. नगरपालिकेमध्ये शिवचा पूर्ण पाठिंबा, पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण पाठिंबा. तासगावातली जसं जसं माहिती व्हायला लागलं तसं तासगावची माणसं येतात का? भरपूर भरपूर माणसं. काही लोकांना माहीतच नव्हतं इथे विहीर आहे, त्याचं पेपरला किंवा याला माहीत झालं. किती वर्षांपूर्वीचं स्ट्रक्चर असं सांगितलं जातं? 250-300 वर्षांपूर्वी ते बोललं जातं. हो, अधिकृत अजून काही माहिती नाही. शिलालेख वगैरे काय? शिलालेख आहेत, तर ते पूर्वी आमचे आणि इथले शेतकऱ्यांची केस चालल्यामुळे ते पूर्वी त्या शेतकऱ्यांनी शिलालेख फोडलेले. ते शेतकरी शिलालेख आहेत का? आहेत की इथे एक आहे आणि तिथं वरती एक आहे. आता सुस्थितीत शिलालेख आहेत? नाही, आता नाही, फोडलेले फोडलेले. त्यात काय आपलं तो काय गावातील? पूर्वी आम्ही केसच्या आधी फोटो काढलेले आहेत. म्हणजे लोक म्हणा आम्ही लहान होतो, लोक सांगत होते त्याचा काही तर पुरावा आपल्याला भेटत. साधारण 300 वर्षांपूर्वी वयस्कर पहिले काय केस लढून काय केले त्याच्याकडे त्यांच्याकडे पुरावा असणार आहे. आपल्याबरोबर 12 अभ्यासक महेशमधून आहेत. बऱ्यापैकी 12 महाराष्ट्रात ते 12 संवर्धन समितीतर्फे काम करतात. त्यांना विचारणार आहोत आपण की ही 12 बघितल्यानंतर काय वाटतंय आणि हा किती वर्षाचा इतिहास आहे या 12 ला. मला सांगा की हे 12 तुम्ही बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं की किती वर्षापूर्वीची 12 असेल? तर ही 12 पहिले असता फारच पुरातन असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 12 सर्वसाधारण आपले पेशवेकालीन आणि पटवर्धन सरकारकालीन इतिहास आहे आणि त्याच धाटणीचं हे बांधकाम असून ही 12 शिलालेखाचा अभ्यास केल्यानंतर उजेडात येईलच. तरी पण आजपर्यंतच्या 12 पाहिल्यात त्याच्यातूनच असं वाटतंय की ही 12 ही पेशवेकालीनच 12 आहे. प्रेक्षकांना सांगा की 12 आणि विहीर यामध्ये काय फरक असतो? 12 ही विहीर ही जनरल आपण पाहतो आपल्या भागातल्या ह्या गोल विहिरी, वन साईड पायऱ्या असतात त्या पाण्यापर्यंत जातात त्याला आपण पाय विहीर म्हणतो. आणि 12 ही ही आकाराने गोलाकार असू शकते, चौकोनी अष्टकोनी षटकोनी असू शकते आणि 12 ही मुख्य भव्य दिव्य स्वरूपाच्या बांधकाम असतं 12 आणि 12 उतरण्यासाठी एका बाजूने, दोन्ही बाजूने आणि तिन्ही बाजूने किंवा चारही बाजूने मार्ग असतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. वन साईड 12 आहे, ह्या 12 एका बाजूने उतरण्यासाठी मार्ग आहे. तर ही नंदा 12 प्रकारातील 12 आहे. याला नंदा 12 प्रकार म्हणतात? हा, नंदा 12 प्रकार म्हणतात कारण ह्याला उतरण्यासाठी एकच मार्ग आहे. आणि दुसरी 12 भद्रा 12 ह्या 12 आपण 12 दोन्ही साईडू म्हणजे दोन्ही बाजूने मार्ग असतात. तिसरा प्रकार म्हणजे जया 12 की ज्याला तिन्ही बाजूने मार्ग असतात उतरण्यासाठी. आणि चौथा प्रकार विजया 12 की ज्याला चारही बाजूने प्रकार असतात उतरण्यासाठी. 12 जी छोटी छोटी मंदिर आहेत त्याबद्दल काय सांगाल? हा, ही मंदिर आहेत ही जनरली सर्व म्हणजे ज्या 12 मंदिर आहेत ही सर्व म्हणजे आपली महादेवाची मंदिर आहेत. त्याच्या पाठीमागची काय कहाणी आहे? प्रत्येक 12 महादेव मंदिर असतं. महादेव मंदिर म्हणजे हा एक विहिरीचं पावित्र्य राखण्यासाठी ही मंदिरांची स्थापना केलेली असत्या आणि त्यापासून लोक पण धार्मिकतेनं मंदिराचे भक्तिभावानं ज्या पद्धतीनं पूजा अर्चा करतात त्याच पद्धतीनं 12 ही आपली हे म्हणजे काय आपण त्याच्यातून पाणी वगैरे घेतो त्या पद्धतीनं त्याचं पावित्र्य पिण्याच्या पाण्यासाठी वगैरे पावित्र्य राखलं जातं. त्या हेतूनच मंदिरांचा वापर केलेला असतो. इथले जे 12 आहे त्याचा शिलालेख पाहिला तर कळते की शिलालेख कुठेतरी एखादा शिलालेख दिसतो, एखादा शिलालेख मगाशी ग्रामस्थ म्हणण्यापैकी बरोबर तो कालबाह्य झालेला आहे. तर शिलालेखाला अजून सांगता येत नाही, पण स्ट्रक्चर बघितलं तर वाटतंय कसं ती 300 वर्षांपूर्वी? हो हो, नक्कीच. कारण ह्या स्वरूपाच्या आपण पटवर्धन सरकारांच्या काळातील आंधळीमध्ये एक विहीर असून जिच्यात 1727 उल्लेख आहे तसाच सेम उल्लेख कर्नाळच्या 12 आहे आणि ह्या स्वरूपाचीच बांधकाम शैली आहे. त्यामुळं ही आणि सांगलीच्या विजयनगरमध्ये कुंभारमळ्यामध्ये सुद्धा एक प्रॉपर किल्लीच्या आकाराची विहीर आहे. ही कुठल्या आकाराची? ही आपण ह्याला आपण पिंडीच्या आकाराची विहीर म्हणू शकतो. आणि सांगलीची जी प्रॉपर किल्लीच्या आकाराची विहीर आहे ती नानाची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती नानासाहेब पेशव्यांच्या काळापासूनची विहीर आहे असं माहिती मिळते. पण त्याच्यात सुद्धा बहुतेक वेळा पाणी भरपूर असल्यामुळं त्या विहिरीचा आजपर्यंत आपल्याला अंदाज लागलेला नाही की आजपर्यंत काय आहे. आणि अशा स्वरूपाची मिरजमध्ये सांगलीकर मळ्यामध्ये गणपती ट्रस्टची पटवर्धन सरकारांची विहीर आहे की जिचे बांधकाम ही या स्वरूपाचे आहे. ह्या आपल्याला समोर ज्या कमानी दिसतात
त्या स्वरूपाच्या एकावरती एक सात कामांनी असल्याची तिथून माहिती मिळते. पण त्या विहिरीत सुद्धा आजपर्यंत कधीही पाणी तीन कमानीपेक्षा पाणी कमी झालं नसल्यामुळे खालचं स्ट्रक्चर आपण पाहू शकलेलो नाही. ते होते महेश मदने यांनी सांगितलं की बारो कशा प्रकारचे असतात, बारो आणि विहिरी यामध्ये काय फरक असतो.